मी भारती हंडे. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यांमध्ये पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असले तरी अनेक पतसंस्था चांगले कार्य करत असतात. अशीच ज्ञानदीप सहकारी पतसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. संस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सचिव रमेश काका आवटी यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी आर एल कनसे यांनी केले. वार्षिक अहवालात असलेल्या विषयावर साधक बाधक पद्धतीने विचार विनिमय करून अहवाल सभासदांच्या सहमतीने विषयांना मंजुरी देऊन अहवालातील विषय सोडवण्यात आले. संस्थेस आर्थिक वर्षात 30 लाख रुपये एवढा नफा झाला असून 14% लाभांश सभासदांना देण्याची शिफारस करण्यात आली व संस्थेचा थोड्याच दिवसात शाखा विस्तार होऊन नवीन 2 शाखा होतील असे संचालक मंडळांच्या वतीने सांगण्यात आले. वार्षिक सभेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कामगिरी करणारे व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेचे वल्लभ शेळके सर यांना भारतरत्न जे आर डी टाटा उद्योग सारथी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा अध्यक्ष चषक पुरस्कार नुकताच पुणे येथे मिळवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा राजुरी यांना पुणे जिल्ह्यातील 3,649 शाळांमध्ये हा मानाचा सर्वोत्कृष्ट शाळेला पुरस्कार मिळाल्याने शाळेचे प्रतिनिधी शिक्षक सयाजी हाडवळे यांचा सन्मान करण्यात आला व आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त झालेले राजुरीचे बाळासाहेब औटी यांचाही सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. राजुरी गावामध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नेमणूक झालेले तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब औटी, उपसरपंच वंदनाताई डुमरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष जुबेदा भाभी, शरदचंद्रचे अध्यक्ष नरेंद्रजी गटकळ, उपाध्यक्ष प्रमोद औटी यांचाही सन्मान करण्यात आला. या वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक दीपक शेट औटी, एकनाथ शिंदे, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके, सतीश औटी, एम डी घंगाळे, जी के औटी, गोपाळा औटी, माऊली शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर विविध संस्थांचे आजी माजी सदस्य, संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी, सभासद, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आभार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे राजुरीचे प्रतिनिधी संतोष हाडवळे यांनी. शरदचंद्रचे माजी चेअरमन जी के आवटी सर, ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब आवटी, वल्लभ शेळके सर, विविध कार्यकारीचे चेअरमन सुदाम शेठ, ट्रेडिंगचे चेअरमन गोविंदराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, ज्यांना अध्यक्ष जिद्दापुरी शाळेचा पुरस्कार मिळाला ते सयाजी हडवळे, शरदचंद्रचे माजी चेअरमन एम डी गंगाळे साहेब, डिग्रीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब हडवळे यांची नुकतीच तंटामुक्तीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, त्याच्या मात्र भावी त्याचप्रमाणे राजुरीगावचे उपसरपंच वंदनाताई, सर्व शरदचंद्रचे चेअरमन दादा नरेंद्र दादा हॉल मालक ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली. कशी दिली? रामशेठ कटकळ, आवी पाटील, एलडी गंगाळे साहेब, सर्व चेअरमन बाळासाहेब, त्यांचं सर्व संचालक मंडळ, राजुरी आणि वरवणावाने येऊन बहुसंख्येने उपस्थित असलेले संस्थेवर प्रेम करणारे सर्व सभासद, ठेवीदार, बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच सतीश पाटलांनी सांगितलं 19 मिनिटात मीटिंग झाली, वल्लभ सरांनी सांगितलं नाही 15 मिनिटात झाली. त्याचं कारण असं आहे, हे 2 साली लावलेलं रोपटं सर्व सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेलं आहे आणि म्हणून सातत्याने दरवर्षी उलट म्हणावं लागतं, घ्या काहीतरी विषय, घ्या काहीतरी विषय, नाहीतर लगेच चला पुढे, काय गणसेब आहे.
आणि अगदी संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेची सर्व अगदी जबाबदारी अगदी अभ्यासपूर्वक पार पाडणारे, मग ते सहकार खातं असेल, कोर्टात जायची वेळ आली असेल, सभासदांना भेटायचं असेल, ठेवीदार गोळा करायचे असतील, त्यादरम्यान पंचे साहेब, त्यांचं सर्व स्टाफ. आता सगळ्यांनी मनोमत व्यक्त करत असताना संस्थेच्या कारभाराविषयी अगदी चांगल्या पद्धतीचा कारभार चाललाय. 2002 साली लावलेलं रोपटं संस्थेला जागा नव्हती, काही नव्हती, परंतु संस्था काढायची आपली माऊली शेठच्या, माझ्या, रमेश काकाच्या, आमच्या, एकनाथ शेठ मनात आलं, काढली संस्था. जागा नाही तर आपलं घरात खाली चालू गेली. आणि एकनाथ शेट्टी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस सर्व संचालकांना सांगितलं होतं का प्रत्येकाने 2-3 लाख रुपये ठेवी स्वतः भरायच्या, नाहीतर जमा करून द्यायच्या. त्या पद्धतीनं सर्व संचालकांनी त्या ठेवी स्वतः ठेवल्या. 5-6 वर्ष संचालकांना अजिबात कर्ज वितरण नव्हतं, त्यांनी शिफारस करायची आणि ती वसुलीची जबाबदारी त्या संचालकांनी घ्यायची. इतका कडेकोट आणि चांगला कारभार या सर्व संचालक मंडळाने केला. माझ्या माहितीवरून 3 वेळा आपले हे झाले ना. आणि पहिले 5 वर्ष डिव्हिडंड सुद्धा आपण सभासदांनी मोकळ्या मनानं संस्थेच्या हितासाठी संस्थेकडे प्रदान केला, इमारत निधीसाठी. मग त्या ठिकाणी आपण जागा घेतली, राजुरीत इमारत झाली चांगली 2 मजली. त्यानंतर संस्थेची परिस्थिती बरी झाल्यानंतर आपण पुढं शाखा काढायची. मग वारुवाडी हे ठिकाण निवडलं. वारुवाडी निवडत असताना तिथल्या सर्व सभासदांनी अगदी चांगल्या हेतूनं या संस्थेला चांगला धीर दिला, ठेवी दिल्या, कारभार चांगला चाललाय आणि वसुली सुद्धा फार चांगली वारुवाडीची आहे असं बाळासाहेबांचं तिथं लक्ष असतं. असं संस्थेचा कारभार घेत असताना आता आपल्याला जिल्हा कार्यक्षेत्र मिळालेलं आहे. आणि जिल्हा कार्यक्षेत्र मिळत असताना आपण संचालक मंडळाच्या मनात आहे, पहिले एक आळा फाटेला काढायची. सतीश पाटलाने सांगितले 5-50 लाख डिपॉझिट मी म्हणा करून देतो, पण शाखा येऊ द्या. आणि स्वतःचा 5 लाख जरी आळा फाटेला एमडी साहेब, बऱ्याच शाखा आहेत, सहकारी आहेत, बँका आहेत, परंतु आपले सर्व अनेक जण त्या आळा फाटेला असतात. बरेच जणांनी मागणी केली की आळा फाटेला तुमची शाखा चालू करा. संचालक मंडळ विचार करते आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह निर्णय निश्चित घेईल. 2 शाखा काढायच्या, दुसरी जागा अजून नजरेसमोर आली नाही. संचालक मंडळाचा प्रयत्न चालू आहे कुठल्या गावात टाकायची तिथली. सभासदांना जर कुठलं सुचवायचं असेल की अमुक अमुक गावात शाखा चालली तर आपल्याला तिथं चांगला स्कोप आहे, तिथं तोही विचार आपण करू. अशा पद्धतीनं आज संस्थेचा कारभार करीत असताना जरी संस्था वेगळी काढली, शरदचंद्रची ही पारखी बहीण म्हणून आम्ही समजतो. शरदचंद्र काढल्या म्हणजे ज्ञानदीप काढल्यापासून शरदचंद्रकडे कुठल्याही सभासदांनी वाकडे नजरे नाही किंवा आम्ही कोणी पाहिले नाही. ती आपली थोरली बहीण आहे आणि ज्ञानदीप पारखी बहीण आहे आणि शरदचंद्रवाले सुद्धा प्रेम लावतात संस्थेत. सर्व साधारण सभेच्या निमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडते ते सन्माननीय विपक्ष गावटी, त्याचप्रमाणे या संस्थेचे चेअरमन बाळासाहेब हाडवळे, उपवाई चेअरमन राजूशेठ हाडवळे, तसेच या गावचे माजी सरपंच माऊली शेळके, तर्कश मंडळाचे अध्यक्ष सतीजी पाटील, त्याचप्रमाणे जिल्हा ऑफिसर बाळासाहेब गावटी, तसेच समर्थ रुरल एज्युकेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय वल्लभशेठ शेळके, त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन सुलामशेठ गावटी, गुन्हे दूध संस्थेचे चेअरमन गोविंदराव अवटी, त्याचप्रमाणे एमडी साहेब सयाजी सर बाळासाहेब अवटी यांच्या समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन गणेशचे बाळासाहेब हाडवळे आणि या समितीचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे सगळ्या संस्थेचे पदाधिकारी, तसेच वारवाडीवर आलेले सर्व सभासद आणि राजुरी गावचे सर्व सभासद बंधू आणि भगिनी. खरं तर आज या ठिकाणी ही वार्षिक सभा संपन्न होत असताना एक गोष्ट निष्कर्षात आलेली दीपक्ष की ज्ञानदीप ट्रस्ट संस्थेची गेली 17 वर्षाची परंपरा आज देखील आपण कायम ठेवलेली आहे. वार्षिक सभा 14-15 ते 20 मिनिटाच्या पुढे ही सभा चाललेलीच नाही आणि म्हणून यातून 2 अर्थ स्पष्टपणाने या ठिकाणी कारावासे वाटतात की संस्थेचा चाललेला कारभार हा अतिशय उत्तम आहे, सभासद देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहे.
किंवा दीपक शेठ आपल्याला मंडळी घाबरतात की काय अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये या ठिकाणी येते, परंतु तसं आजचा काही सूर दिसत नाही. परंतु सतीश पाटलांनी सांगितलं की सगळ्या संस्थेला आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावे लागेल, असो हा विधानाचा भाग या ठिकाणी सोडला तर आपल्या सगळ्यांना कल्पना की गेल्या 17 वर्षापूर्वी ही संस्था एक सामान्यातला सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याचा विकास उच्चार त्याचा विकास झाला पाहिजे, त्याला आर्थिक संगोपन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास करीत असताना संस्थेने त्याच्या केंद्रबिंदू मानून ही संस्था ही संस्थेने ही संस्थेची स्थापना झाली. सन्माननीय दीपक शेठ या संस्थेचे संस्थापक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून माऊली शेठ आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शरदचंद्रपद संस्था काम करत होती, गणेशपद संस्था त्या ठिकाणी काम करत होती, अनेक पद संस्था त्या ठिकाणी काम करत असताना ज्ञानदीप संस्था आहे त्या ठिकाणी उभारून घेणे ही काही सोपी गोष्ट त्या कालखंडात नव्हती तुकाराम शेठ. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली शेठचं नेतृत्व लाभलं, मला देखील त्यांनी त्या पद त्या ठिकाणी बरोबर घेतलं आणि संस्थेला इमारत त्या ठिकाणी नव्हती, दीपक शेठच्या घरामध्ये त्या ठिकाणी संस्था चालू केली. पण माऊली शेठच्या अथक परिसरामधून दीपक शेठच्या नेतृत्वाच्या माध्यमातून संस्था एकीकडे नफा कमवत होती, त्याच कालखंडामध्ये संस्थेला ठेवीची गरज होती आणि म्हणून सगळ्या सभासदांना विश्वासात घेऊन सगळे संचालक मंडळ अतिशय पारदर्शी आणि काटकसरीने कारभार करीत असताना संस्था आणि तिचा 17वी वार्षिक संसदीय सभा संपन्न होत असताना 17 वर्षाचा संपूर्ण आलेख आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतो. एक अतिशय छोट्या स्वरूपामध्ये स्थापन झालेली संस्था 17 वर्षामध्ये या संस्थेचे संस्थापक माननीय दीपक शेठ गावती आणि संस्थापक अध्यक्ष माऊली शेठ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी ही संस्था आणि मग याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम केलेले मग रमेश काका असतील, बाळासाहेब दत्तामा माडोळे असतील किंवा आताचे आपले विद्यमान बाळासाहेब माडोळे असतील किंवा त्याचबरोबर अभिषेक माडोळे असतील, एकनाथ शेठ शिंदे यांनी उपाध्यक्ष म्हणून स्थापनेच्या मदतीने काम केलेलं आहे आणि या सगळ्यांच्या भरघोस प्रयत्नाने या 17 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संस्थेने आपल्या खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आपण सगळेजण पाहतोय. एक छोट्याशा स्वरूपामध्ये सभापतींच्या निवासस्थानी त्या ठिकाणी सुरू झालेल्या संस्थेचं कामकाज, त्यानंतर आपली सोमालकीची जागा, त्यामध्ये सोमालकीची इमारत, त्याचं केलेलं परत आधुनिकरण, वारवाडीची दुसरी शाखा, त्यामध्ये तिथं आता आपण स्वतःच्या सोमालकीची इमारत बांधणार आहोत, ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही शाखेच्या बाबतीतल्या आपण पाहिल्या तर ह्या निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंददायी आहे. कुठलीही संस्था ज्या वेळेला स्थापन होते आणि पारदर्शकपणे निस्वार्थपणे जर त्या संस्थेचं कामकाज केलं नाही तर संस्था प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही, परंतु आपल्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या काम केलेल्या सर्व संचालक मंडळाने आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवल्याने सर्व ठेवीदार असतील, कर्जदार असतील, संस्थेचे सल्लागार असतील, चिंतक असतील, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आज तालुक्यामधल्या ज्या काही नामवंत संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपल्या संस्थेचा जसं आपल्या शरदचंद्रपद संस्थेचा आग्रह क्रमांक उल्लेख केला जातो तसंच आपल्या ज्ञानदीपद संस्था सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख केला जातोय. आपण जे वारवाडी ही शाखा सुरू केली अत्यंत अल्पावधीतच संस्थेने चांगल्या पद्धतीने पदारी घेतलेली आहे, त्यामध्ये संस्थेच्या 8 कोटीच्या ठेवी आजीला जमा आहे, तरी महाशाखेला 6 कोटी 42 लाख तरी असल्या तर आजीला 8 कोटीचा टप्पा पार केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा असणाऱ्या अत्यंत कमी कालावधीमध्ये या वर्षाचा देखील नफ्याचा जर विचार जर केला तर 6 लाख रुपये एकूण झालेल्या नफ्याच्या तुलनेने या वर्षाचा 6,45,000 रुपयाचा नफा वारवाडी शाखेने आणि 23,58,000 रुपये नफा राजुरी शाखेचा असा एकंदरीत हा नफा झालेला आहे. तर आपण कर्ज वसुलीचं जे पर्सेंटेज प्रमाण जे आहे जे काही 5.5% दरपाके प्रमाणे ते देखील कमी करण्याच्या दृष्टिकोनातून संचालक मंडळाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळामध्ये असणारं आपण वीज बिल स्वीकृती केंद्राच्या माध्यमातून शहरामध्ये बऱ्यापैकी पूर्वी उत्पन्न मिळायचं, परंतु आता जे काही लोक जे काही मध्यमवर्गीय वगळतात जे काही सीपीएस वगैरे पोरं जे आहेत त्याचा ऑनलाईन सिस्टीमने विजेचे बिल भरतायत, म्हणून या भविष्य काळामध्ये या संस्थेचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याकडे आपण सर्व संचालक मंडळाने लक्ष देणं ही काळाची गरज झाली आहे. दुसरा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे संस्थेने दोन महत्वाचे सर्व सभासदांना देऊ केलेले फायदे म्हणजे सर्व सभासदांना 2,00,000 रुपयाचा अपघाती विमा संरक्षण याच्यामध्ये दिलेला आहे,
दुसरा अपघातामध्ये जर रस्त्या अपघातामध्ये जर काही जर त्याचा हात पाय जर गेला तर 1,00,000 रुपयापर्यंत मेडिक्लेम फक्त अपघातामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संस्थेचा सभासद होण्यापाठीमागे संस्थेकडे ठेवी वाढण्याच्या दृष्टिकोनातून आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.